लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे या मागणीचा आग्रह धरण्यासाठी दिनांक 13 ऑगस्ट रोजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची तसेच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची दिल्ली येथे कृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेत स्थानिक प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांच्या भावना त्यांच्या कानी घातल्या. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानुसार दिनांक 16 ऑगस्ट पासून होणारे विमानतळाचे काम बंद आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येत आहे अशी माहिती लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. पनवेल शहरातील अग्रिसमाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड, जेडी तांडेल, नंदराज मोंगाजी, दीपक म्हात्रे, राजेश गायकर, दीपक पाटील, मनोहर पाटील आदी समितीचे सदस्य उपस्थित होते. राज्य सरकारने या ठरावाबाबत कुठलीही कॉमेंट्स केलेली नाही. साधी कॉमेंट्स केलेली नाही की आम्ही या ठिकाणी काय केलं, ते शांत बसलेले आहे. अशा वेळी आम्ही आपल्याला भूमिका घेणे किती उचित नाही. या ठिकाणी हवाई वाहतूक मंत्र्याने देखील सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. केंद्रीय मंत्री या ठिकाणचे पाटील साहेब त्यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. परंतु त्या संदर्भात विमानचा हा प्रश्न अत्यंत प्रश्न आहे. सरकार सकारात्मक दृष्टिकोन विचार करून हा प्रश्न सोडवेल असा आम्ही आशावाद करतोय. आणि म्हणून केवळ विरोधासाठी विरोध असं आंदोलन न होताना आम्ही देखील एक सामंजस्य भूमिका घेऊन कृती समिती घेतोय की सरकारने देखील याबाबत एक पाऊल उचलावं. आम्ही एक पाऊल उचलतं आपण या ठिकाणी हा प्रश्न निश्चितपणे सोडवावा. दिवा पाटलांचं नाव 2008 पासून 12 पासून 15 पासून पुढं आलेलं असताना दुसऱ्या नावाने उर्मी आंदोलन सुरू झालं. आता हे दुसरं आंदोलन सुरू आल्यानंतर शिडकून सराव केला म्हणून जास्त जोरानं हे आंदोलन सुरू झालं. आता त्यानंतर मात्र आमचं आंदोलन सुरू झाल्यावर सरकारनं डिरेक्ट चलो भूमिका घेतली आणि त्याबरोबरीने मग आम्हाला केंद्रात जाऊन आम्ही पहिला कॅबिनेट दाखल करतात ना, अरे कॅबिनेट दाखल करतात ना, तसा मी केंद्रात जाऊन कॅबिनेट दाखल केला की आम्ही पार्टी आहोत. दिबा पाटलांचं नाव हे महत्त्वाचं आहे तर ते त्याच्यामध्ये आमचं ऐकून घ्या. त्यांनी कालच ऐकून आणि त्यांना आपलं म्हणणं पटलेलं आहे आणि त्यांचा ना शिडकोनं इतकी घाई करायची गरज नव्हती आणि तुम्ही घाई करू नका. आमचं म्हणणं ठीक आहे, शिडकोनं केली दुर्दय घाई, महाराष्ट्र सरकारनं अजून तो ढावा पुढे पाठवलेला नाही. आमचा चेक द्यायचा आमचा प्रयत्न आहे तो आमचा आम्ही सक्सेस झालेले आहोत. पुढे ज्यावेळेला कधी ते पुढे सुरू करते त्याला कुठं सुरू करतो. धन्यवाद. आज म्हणजे कालच 13 तारीख आम्ही कृती समितीच्या वतीनं दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधियाजी यांची भेट घेतली आणि त्या संदर्भामध्ये त्या भेटीमध्ये सन्माननीय ज्योतिरादित्य सिंधियाजी यांनी कपिल पाटील साहेब यांच्यासोबत आम्ही सर्वजण उपस्थित होतो आणि सर्वांना अतिशय स्पष्ट शब्दामध्ये आश्वासित केलं की विमानतळाचं काम अद्याप सुरू आहे आणि म्हणून विमानतळाचं हे काम सुरू असताना त्याच्या नामकरणाचं जिथं त्याला 3 वर्ष किंवा त्यापेक्षा कालावधी लागू शकतो त्याला आत्ताच त्याच्या संदर्भामध्ये सर्व चर्चा करणं याला प्रत्यक्षरित्या काही अर्थ नाही. प्रकल्पग्रस्तांनी आणि भूमिपुत्रांनी जी आंदोलनं केलेली आहेत त्यांच्याविषयी आणि एकंदरीतच दिबा पाटील साहेब यांच्या कार्याविषयी माझ्या मनामध्ये खूप आदर आहे हे वाक्यसुद्धा ज्योतिरादित्य सिंधिया साहेब यांनी काढलं आणि प्रकल्पग्रस्तांच्या भावनांच्या बाबतीमध्ये आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत हीही भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. कपिल पाटील साहेबांनी नेतृत्व केलं आणि विजय ज्योतिरादित्य सिंधियांकडे काल मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये ते केंद्र सरकार सकारात्मक होतं म्हणूनच आम्ही आज तूर्त स्थगिती घेतोय. दुसरं त्या दिवशी त्यांचं म्हणणं होतं सिडकोची सर्व कामं बंद करा. सिडकोची सर्व कामं बंद करा म्हटल्यानंतर प्रकल्पग्रस्तांचे चालू असलेले डेव्हलप प्लॉट मग 12.5% JNPT चे प्लॉट असो कि
किंवा अनेक गोष्टी, सिडको ही डेव्हलपमेंट त्यातर्फे, आम्हाला आमचा विरोध हा डेव्हलपमेंटशी नसून विमानतळाच्या नामकरणाकरता आमचं आंदोलन होतं. बाकी आम्ही परवाही सांगितलं की एअरपोर्टचं काम बंद करणार होतो, जे आंदोलन होतं ते. इतर कामांमध्ये प्रत्येक गोष्टीला पूर्ण सिडकोला भेटीस धरायची आणि मग आम्ही दुसरं आंदोलन करायचं की आमच्या प्रकल्पग्रस्तांचे प्लॉट मिळाले नाहीत, प्रकल्पग्रस्तांना रस्ता नाही, प्रकल्पग्रस्तांना पाणी नाही, हे दुहेरी धोरण असू नये. त्याच्यामुळे त्यांना आम्ही तेच सांगितलं की आम्ही काय करावं, भाजपने काय करावं, कोणी काय करावं हे शिकण्याची, त्यांच्याकडून शिकून घेण्याची गरज नव्हती. आम्ही कालच्या बैठकीने आणि आत्तापर्यंतच्या आंदोलनकांनी आंदोलनामुळे, आंदोलनाच्या रेट्यामुळे राज्य सरकार जे आपला ठराव करू शकलं नाही, हे या आंदोलनाचं यश आहे आणि हेच पुढे राहील. ज्या दिवशी राज्य सरकार आंदोलन नावाचा प्रस्ताव पुढे पाठवेल, विरोधातला प्रस्ताव पुढे पाठवेल, त्या दिवशी आंदोलन होईल हे जाहीर. त्याच्यामुळे आम्ही ज्याच्याकरता लढत होतो ते आत्तापर्यंत आम्हाला यश वाटतंय.